सब्सक्राइब कीजिए मास्टर मेकर टेक को और बेल आइकन दबाइए लेटेस्ट वीडियो देखने के लिए। आज आपण थोडंसं वेगळ्या प्रकारचा ढोकळा करणार आहे। या सारणामध्ये 2 वाट्या तांदुळाचं पावडर आहे, 1/4 वाटी चना डाळीचं पावडर आहे रवेदार, आणि 1/4 वाटी मुगाचं रवेदार पावडर आहे। ते मुगाचा सोल धुवून बारीक केलेलं आहे वाळवून, आणि त्यानंतर त्याच्यात आहे उडदाचा सोल, तो धुवून वाळवून बारीक करायचा रवेदार, आणि ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, आणि हे 4 ते 5 तास भिजू घातलेलं आहे, आणि ताकाने भिजवलेलं आहे, पाण्याने नाही भिजवलं आहे, आणि थोडं कोमट पाणी टाकलेलं आहे। पाणी लागलं तर कोमट टाकायचं, आणि ताकानेच भिजायचं शक्यतो। आणि असं हे छान असं स्पंजी झालेलं आहे, असं हे सारण एवढं असं घट्ट पाहिजे, ताक आंबट पाहिजे यासाठी, आणि याच्यात मीठ पण टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला 2 कलरचा ढोकळा करायचा, त्यामुळे आपल्याला लागणारं साहित्य आहे पालकची प्युरी, बीटची प्युरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, तेल, आणि ह्याच्यामध्ये 2 चम्मच लिंबाचा रस आहे आणि 2 चम्मच साखर आहे। आणि त्यासाठी लागणार परत आपल्याला हे सोडा लागणार आहे, हा भज्याचा सोडा आहे, हा लागणार आहे आपल्याला। अशा मोठ्या पॅनमध्ये असं थोडं पाणी घ्यायचं आहे 2 कप वगैरे, त्यामध्ये अशी एखादी अंडी ठेवायची आहे, आणि त्या ढोकळा टाकायसाठी आपल्याला असं तेल टाकून ठेवलेलं असं थाळी आहे, अशी गोल थाळी घ्यायची आहे खोलकट। आणि आता आपण गॅस चालू करायचा, गॅस चालू करून द्यायचा आहे, पाण्याला असं उकळी येऊ द्यायची, वाफ आली पाहिजे पाण्याची। हे सारण याच्यामधलं थोडंसं अर्ध याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे, आपल्याला 2 कलरचा करायचा आहे। आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरव्या मिरचीचं, पहिले आपण तेल टाकून घेऊ थोडं 1.5 चम्मच, यामधला थोडा लिंबाचा रस आणि साखर अर्ध याच्यामध्ये टाकायचं आणि अर्ध दुसऱ्या सारणामध्ये टाकायचं आहे। आणि यानंतर आता आपल्याला पालकाचं प्युरीचं पहिले करायचं आहे, त्यामुळे पालकची प्युरी टाकायची आहे थोडी। मीठ आपण टाकलेलं आहे थोडंसं चवीला परत, आणि आता हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे, असा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, हिरवी मिरची बारीक करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। वाटलं तर आपण पालकची प्युरी परत टाकू शकतो, जास्त डार्क पाहिजे असेल तर किंवा आवडत असेल तर। थोडी पालकची प्युरी टाकून घेऊ आणि हे असं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पाणी गरम झालेलं आहे, पाण्याला वाफ आलेली आहे छान झाकणाला, असं पाणी गरम झालेलं पाहिजे। हे असं छान फेटून घ्यायचं आहे, आणि यामध्ये तेलाला या थाळीला आता छान असं तेल लावून घ्यायचं आहे, असं छान भरपूर तेल लावायचं आहे, बुडात तसं लागलं नाही पाहिजे, आणि साईडनी पण लावून घ्यायचं आहे। आणि टाकायच्या वेळेस यामध्ये 1/4 चम्मच सोडा टाकायचा, असा थोडा कमी असला तरी चालेल, असं एवढासा सोडा टाकून द्यायचा आहे। आणि लगेच याला असं थोडंसं फेटायचं आहे, एकदम जास्त फेटायचं नाही, कारण याचं स्पंज चालला जाईल सर्व। हे बघा, हे छान स्पंज झाला आहे याचा तयार, सोडा टाकल्यावर छान स्पंजी झाला आहे। बस आता हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे सारण। आता हे असं छान सारण भरपूर झालेलं आहे, आता हे झाकण उघडून यामध्ये आता ठेवायचं आपल्याला असं। थोडंसं स्टँड किंवा जाळी वगैरे काही ठेवली चालते खाली, आणि परत आता हे 4 मिनिट होऊ द्यायचं आहे। आणि हे याचे फ्लेम मीडियम ठेवायची, एकदम फास्ट केले ते पाणी वरील, आणि मीडियम आचेवर हा होऊ द्यायचा आहे।
4 ते 5 मिनिट हा पहिला होऊ द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसरं सारण टाकायचं आहे त्याच्यावर, दुसऱ्या कलरचं। सर्वप्रथम यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बीट्स प्युरी टाकायची आहे, पाहिजे तेवढी आवडीनुसार कलर। छान कलर येतो याला। यामध्ये टाकायचं आहे थोडं तेल, पहिल्या सारणामध्ये टाकलं तसं, आणि लिंबू आणि साखरेचा हा रस आहे हा टाकायचा आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा, छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं होतं आधीच, पण थोडं चवीसाठी परत टाकायचं आहे मिरची वगैरे असल्यामुळे। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता नंतर आता आपण हे बघूया, हे 2 मिनिट झाले याला, हे बघा असं छान झालेलं आहे, थोडा होऊ द्यायचा आहे याला, परत 2 मिनिट होऊ द्यायचा आहे। सारणामध्ये पण आता आपल्याला सोडा टाकायचं आहे असं एवढासा, आणि पटकन असं घोटायचं आहे, असं छान स्पंजी असं पटकन वर येतो, आणि याला जास्त नाही घोटायचं आहे। हे बघा 4 मिनिटं झालेले आहे। हा आपला पहिला ढोकळा आहे, याच्यावर आता दुसरा पण टाकून द्यायचा आहे। आता ही थाळी फुल झाली आहे त्यामुळे आता व्यवस्थित टाकावं लागेल। छान पसरून द्यायचं आहे। असं थोडा बाहेर गेला तरी चालेल, कारण तो वाफेने छान होऊन येईल, आणि याला यावर आता पटकन झाकण ठेवायचं आहे। हा ढोकळा असा हा आता 20 मिनिट होऊ द्यायचा आहे मीडियम फ्लेमवर, साईडने असा हा आता करून घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्या कडा बिलकुल मोकळ्या करून घ्यायच्या आहे सगळं गोल गोल असा हा, आणि आता हा व्यवस्थित निघायला पाहिजे। असा आपल्या या साईडने असा ढोकळा तयार झालेला, असा आपला ढोकळा आता या साईडने तयार झाला आहे। आता हा आपल्याला पलटून घ्यायचा आहे, त्यामुळे असं एक ताट घ्यायचं आहे यासाठी, आणि असा हा पलटून घ्यायचा। आता आपल्याला पाहिजे तसे आकाराचे कापून घ्यायचे। लावलेला होता तो असा तयार झालेला आहे, आणि हा असं असं साईडने कट करून घ्यायचा पाहिजे त्या आकारामध्ये। आणि आता हा आपला असा ढोकळा असं छान 2 कलरमध्ये असा दिसेल।